रात्री हे आवरलेलं सगळं बघू शकता. कामवाल्या ताई नाही येत पण तरी मला एवढं सगळं हे आवरावं लागलं. आणि तसंच निवडून आणि तशीच डिझाईन आम्ही सिलेक्ट केलेली आणि तशीच डिझाईन घेतली. तर गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप सो सगळे मजेत असेल, खुश असेल, हॅपी असेल. सो आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की रक्षाबंधनचा दिवस आमचा काय गेला आणि मला कुठलं सरप्राईज मिळालं तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि काही अशा टिप्स अँड ट्रिक शेअर करणार आहे की जे तुम्हाला लाईफमध्ये खरंच खूप उपयोगी पडतील आणि किचनमध्ये सुद्धा पडतील. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. सकाळी जेव्हा आपण सगळ्यात आधी उठतो तर त्यावेळेस आंघोळ वगैरे झाल्यानंतर माझं तर एकच म्हणणं असेल की फर्स्ट तर तुम्ही तुमच्या स्किनला थोडंसं वेळ द्या, कारण स्किन जर चांगली आहे, शरीर चांगलं आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर सगळ्यात आधी मी इथे माझ्या स्किनला वेळ देते, न कुठल्याही गोष्टीला हात लावता आधी मी स्किन केअर करून घेते माझं छानपैकी. आणि हा जो शावर गाऊन जो बघताय तुम्ही, हा मी नवीनच घेतलेला. जर तुम्हाला हा आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. तर सगळ्यात आधी आंघोळ केल्यानंतर माझं स्किन केअर झाल्यानंतर नंतर मी किचनमध्ये येते आणि माझं पहिलं काम असतं की मी देवाची पूजा करते. मला देव धुऊन पूजा केल्याशिवाय दुसरं काम सुचत नाही. तर जसं की आपल्या भारत देशामध्ये, आपल्या देशामध्ये जसं की रक्षाबंधनाचं खूप सारं महत्त्व आहे, तर सगळ्यात आधी आपण जे देव राख्या असतात त्या देवाला आपण बांधतो, तर मीही तेच करत होते. देव राखी मी आधी देवाला बांधली, कारण आपल्याकडे फिक्स असतं आधी देवाला राखी बांधतात आणि त्यानंतरच आपण भावाला वगैरे राखी बांधतो. तर भावाकडे जाण्या अगोदर मी देवाला राखी बांधून घेतली, जशी की रोजची जी पूजा आहे ती करून घेतली माझी. आणि सगळे विचारतील की तू गाऊनवरच, या शावर गाऊनवरच पूजा करतेस का? तर हो, त्याचं कारण असं की हा फक्त मी घालते वरतून, आणि जे अंगपुसायचा गाऊन जो असतो ना माझा, सॉरी टॉवेल असतो, तो वेगळा असतो. हे फक्त मी घालून किचनमध्ये येते, कारण मला त्यात सेफ वाटतं आणि अंग पण छानपैकी कोरडं होतं. तर हळदीकुंकू मी रोज करते देवाला, त्यानंतर मग मी ते स्वतःलाही करून घेते. तर गणपती बाप्पाला आपण कधीही रोज सकाळी उठल्यानंतर हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे असतात. त्याचं कारण असं असतं की दिवसभरात जेही आपल्यावर विघ्न येणार असतं ते विघ्न टळतं. सो चला, सगळं काय आवरून झाले, छान अशी दिवाबत्ती पण झाली आपली, तुम्ही बघू शकता. ते धूप लावायचं बाकी. आणि हे मंदिर बघितल्यानंतर मला असं वाटतं की एकदम जुन्या जमान्याची आठवण येते. एकदम जुन्या जमान्यात असेच मंदिर असायचे, काय म्हणतो आपण त्याला, लाकडाचे, सागाचे, वेगवेगळे असे देवभारे असायचे. ते तसंच वाटते बघू शकता. आणि तसंच निवडून आणि तशीच डिझाईन आम्ही सिलेक्ट केलेली आणि तशीच डिझाईन घेतली. तर आता बस्तपैकी आवडते, कारण मला प्यायचा इच्छा कसं तरी होतोय मला. तर रात्री हे आवरलेलं सगळं बघू शकता. कामवाल्या ताई नाही येत पण तरी मला एवढं सगळं हे आवरावं लागलं. चलो करतोय का रांगोळ? चल कर मग पटकन. बाजी उठतात का बघू. बाला ओय ओय, मंदिरात जायचंय ना, चला ना. मग झाले ना, आता 7 तास झोप झाली ना, किती तास झोप आहे? 7 तास झोप झाली. जाऊ ना. अजून किती वेळ झोप आहे? हर्षद पाणी तापलंय, घेतोय का? मग काय करू, कपडे चेंज करायचे मला.
कोणताही मूड असो आणि काही असो हे गाणं आपल्या तोंडामध्ये येणारच. सकाळची माझी सुरुवात माझ्या स्किनकेअरपासून होते, बट किचनमध्ये जी माझी सुरुवात असते ती माझ्या गॅसपासून होते. सगळ्यात आधी तर मी माझा गॅस स्वच्छ पुसून घेते. रात्री पुसलेलाच असतो, टोटली आवरलेलं असतं, मी तसं झोपूच शकत नाही. मी तसं झोपतच नाही, बट काय असतं ना की सकाळी सुद्धा आईकडे असं असतं, जसं आपण गावी पण करतो की सकाळी आधी चूल वगैरे साफ करतो, सारून घेतो आणि मग स्वयंपाक करतात. कितीही घाई असो, चूल साफ केल्याशिवाय स्वयंपाक करत नाही. मी हे मामाच्या घरी गेल्यानंतर बघितलेल्या ह्या काही गोष्टी, तर त्याही फॉलो करते. आणि आई पण माझी नेहमी लहानपणापासून मी बघते की स्वयंपाकाला बसली सकाळी, पप्पांचा टिफिन असायचा, तर तेव्हा ती छानपैकी गॅस पुसून घ्यायची आणि मग त्याच्यानंतरच ती स्वयंपाक करायची, पप्पांचा टिफिन करायची. तर त्यात सगळ्या काही गोष्टी आपल्या पण अंगी लागलेल्या आहेत आणि ते योग्य आहे. गॅस स्वच्छ केल्याशिवाय स्वयंपाक करू नाही. तर ह्या काही गोष्टी होत्या त्या जे की मी फॉलो करते. तुम्ही केल्या तर तुम्हाला स्वयंपाक पण एकदम छान जाईल आणि यश पण म्हणतो जे आई म्हणते यश बरकता असते तर तेही होईल. तर यानंतर मी माझ्या फ्रीजकडे वळत असते, कारण सगळ्यात आधी तर मी दूध काढते आणि दूध छानपैकी तापून घेते. मग चहा वगैरे किंवा मग मला मिल्कशेक वगैरे बनवायचं असलं तर मग कामी येतो. बट मिल्कशेक माझ्या सकाळी झालेला होता म्हणून मग मला, आणि त्या दिवशी उपवास पण होता कारण सोमवारी हे आलेलं होतं रक्षाबंधन, तर मी म्हटलं की चहा बनवूया आज आपण, कारण चहा मी अवॉइड केलं आहे. कारण तुम्ही बघताय की माझं शरीर खूप जास्त वाढत चाललंय, माझं फॅट जास्त होत चाललंय. त्याचे बरेच कारण आहेत, एक कारण नाही आहे, मी नेहमी म्हणते ते त्याचे बरेच रिझन आहेत. तर पर्टिक्युलरली असं मी एक रिझन नाही देऊ शकत त्यासाठी. तर मी इथे चहा बनवून घेते आधी. सो तुमची सकाळ कशी होत आहे, किंवा मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर फर्स्ट स्टेप तुमची काय असते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर इथे जे आहे ना, मी नेहमी सकाळी हे चेक करते की रात्रीचं जे लेफ्ट ओव्हर म्हणजे रात्रीचं जेवण काय उरलंय का ते सगळं मी चेक करते. इथे बघू शकते तर बोक्या इतका छान मजा घेतो. त्याची एक स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते, छोटीशी स्टोरी इन द सेन्स की म्हणजे एक छोटंसं की त्याचं सकाळचं रुटीन म्हणू शकता तुम्ही. त्याचं सकाळचं रुटीन असं असतं की तो सकाळी उठला, जर तुम्हाला आमचं बोक्या आवडत असेल ना तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बोक्याची स्टोरी सांगते, पण त्याआधी सांगते की आम्ही आलो होतो तर सगळं काही आवरून आंघोळ चहा वगैरे सगळं करून मंदिरात. तुम्ही बघू शकताय की मी इथे सुद्धा देवाला राखी बांधते, कारण हेच ते मंदिर आहे, हेच ते मठ आहे की न कळत जाता येता कशी परिस्थिती चेंज झाली, सुधारली, नुसतं जाऊन येऊनच कळलं नाही. हा प्रवास खूप छान होता माझा की काही वर्षापासनं मी जाता येता कशी चेंज झाली आमची परिस्थिती खरंच नाही सांगू शकत. तर छानसं आम्ही इथे दर्शन घेतलं, फार गर्दी होती, आम्ही थोडंसं वेट पण केला कारण आता श्रावण सोमवार पण चालू आहे, त्यात रक्षाबंधन पण होतं, त्यामुळे मग आम्हाला थोडंसं वेट करावा लागला. तर मी पटकन करून घेत असते माझी पूजा. तुम्ही कमी भिजले, माझी साडी मी जास्त भिजली.
सो मी इथे पटकन पूजा का करते, कारण मला पिलूजा बाबांना हेल्प करावी लागते, त्यामुळे बोक्याची स्टोरी तुम्हाला सांगायचीच राहिली, सांगतेच. तर त्यानंतर आम्ही आलो इथे, माझं सरप्राईज होत आहे जे तुमच्यासोबत शेअर केलं की ते मला कुठलं तरी सरप्राईज देणार आहेत. तर इथे जे होतं, माझ्या चांदीची एक पट्टी जी हरवलेली होती बऱ्याच दिवसापासून आणि वेळच मिळत नव्हतं आणि मॅच होत नव्हता टाईम, तर त्यांनी असं ठरवलं की भाऊ नेहमीच बायकोला गिफ्ट देतो पण मी आज माझ्या बायकोला गिफ्ट देतो. तर त्यांनी असं ठरवलं की रात्रीच विषय झाला की हो चल करून घेऊया. बहुत लाड करता हूँ, बहुत ज्यादा ऐसे भी लाड करता हूँ, है ना. लेकिन अभी कितने 10,000 की, 10,000 की ये हाँ एक दो 10,000 के लाख पांच हजार की हाँ, तो इसीलिए तो इतने रात में आएगा आवाज. चल ये सब चुप 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 तर छानस असं मला गिफ्ट भेटलं. पण तुम्ही बघू शकता की पावसाने आम्ही ओले चिंब झालो होतो जाताना, कारण मला सगळे बोलले की फोर व्हीलर घे, पण मला माहित होतं की गाडी लावायला जागाच नाही. आपल्या आरके मेन रोडला तुम्हाला माहिती सोनार गल्लीमध्ये बिलकुल सुद्धा जागा नसते, टू व्हीलरला नसते तर फोर व्हीलर कसं काय. त्यानंतर घरी आलो, चहा पाणी केली, मस्ती केली थोडीशी आणि खूप छान असं गिफ्ट पायात घालून छमछम मस्त चालू होतं. त्यानंतर होती स्वयंपाकाची तयारी, मी कपडे वगैरे चेंज केले आणि गाऊन घातलं आणि पुन्हा माझे केस ओले झाले आणि त्याचा परिणाम मला 2 दिवसानंतर कळाला की मला सर्दी वगैरे झाली, जी तुम्ही आत्ता माझा आवाज थोडा खराब ऐकताय. तर ब्रोकोली मी यासाठी बनवली कारण ते माझं हाय प्रोटीन एक मी इन्क्लूड करत असते माझ्या जेवणामध्ये, कारण करते डाईट बऱ्यापैकी. तर इथे जो सकाळचा भाजीपाला मी काढलेला होता, धुवून ठेवलेला होता, तर तो छान असा वाळला, मग तो मी कंटेनरमध्ये भरला. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलं आणि ह्या व्लॉगमध्ये पण, हे जे कंटेनर आहेत हे मिशोवरनं मी घेतलेले आणि बऱ्यापैकी खूप छान आहेत, बट 1 ते 2 झाकणांचा असा प्रॉब्लेम झाला की ती प्रॉपर लागत नाहीत. आणि सगळ्यांमध्ये फेवरेट माझं हे भांडं आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण भांडंच म्हणतो, हा बॉक्स आहे माझा, कारण हे मला ॲक्च्युली ऑफरमध्ये होते, मला एक सोबत 2 भेटले, समथिंग 150 रुपयापर्यंत, हा 160 वगैरे काहीतरी असंपर्यंत 2 भेटले. आणि तुम्ही बघू शकता की भाजीला इतकी छान अशी तरी आलेली, वटाणा बटाटा आय थिंक मी केलेला, हां बरोबर, वरण भात आणि खीर बनवली आणि त्यानंतर मी बनवलं होतं इथे ब्रोकोली, पापड वगैरे होते. साधं आणि सिम्पल मी असं जेवण बनवलेलं, कारण असं पण ऑइली जास्त खात नाही, पण ती भाजी आज सण होता थोडंसं स्पेशल म्हणून मग मी थोडंसं बनवलं. आणि प्रत्येकदा जेव्हा पण मी किचनमध्ये स्वयंपाक करते, तुम्हाला तर माहितीच आहे की आपले मुलं आपल्याला त्रास देतच असतात, एक तर भूक लागलेली असती तेव्हा किंवा नसेल लागली तेव्हा पण, तसं माझा हर्षद आहे, त्याला भूक लागलेली असली तेव्हा तो जास्त त्रास देतो, नसेल लागेल तर कमी देतो, फक्त चिडवतो मला. इतक्या कॉमेडीच्या गोष्टी मी इतकी सिरियसली सांगते. ओके सो इथे मी असं छान असं सेटअप केलेलं, तुम्हाला कसा वाटतं सेटअप मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका, बिकॉज मला खूप आवडलेलं जे मी माझं मिक्सरचं जे सेक्शन बनवलं आहे आणि त्याचे भांडे वगैरे वरती ठेवलेत अँड सुंदरसं असं छान असं मी झाड ठेवलेलं, कसं वाटते सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये. छान असं जेवण बनवलं आहे, आणि आता जे सगळ्या देवबाप्पांना राखी वगैरे मी बांधलेली आहे, सगळ्यांना राखी बांधले आणि आता ह्यांनी केला अभिषेक, इथे नैवेद्य होतं ते झाकून ठेवलंय, चिलट वगैरे होतात म्हणून. आणि हे सगळं असं आवरून ठेवलंय, हे मिठाईचा बॉक्स आय थिंक हर्षदला दिलाय कोणीतरी, माहित नाही, गॅस पण आवरून ठेवलाय, किचन आता पूस पास जेवण काढून ठेवलंय आणि आता ताई येतील आणि भांडे धुवून जातील आणि इकडे गॅलरीमध्ये भांडे धुवून ठेवले, शूज धुतले, गॅलरी पण बाहेर दिवा लावला आहे मी छानपैकी, कोरपडीला वगैरे, इकडे वरती तूळ असेल,
खाली 5-5 स्टूल आहेत, कोरफड आहेत, वरती एक आणि खाली समथिंग 4, आणि सगळे कपडे वगैरे धुवून झाले आहेत, आता फक्त राहिले तर काय एवढं हे काढायचं. ओके, सो मी इथे बसते एडिटिंगला. हा हो, चला माव इकडे 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 दादा, इकडे दादा माव. आणि हे व्हाईट कपडे धुतलेत मी सगळे वेगळे, मग आता त्यांना इस्त्री करून आणायचे. तर हे असा आपला हॉलचा व्ह्यू आहे, खूप छान होतं म्हणजे हर्षदने हे सगळं काही सरकून इथे कपडे वगैरे लावलेत. माऊ नको ना, त्यांना पैसे पैसे पैसे. आणि बिना पाण्याचं म्हणजे इतकं कमी पाणी टाकते मी या झाडाला, तरी पण हे झाड इतकं हिरवंगार, कारण हे घरातलंच प्लांट आहे. आणि हे माझा आजचा अवतार, कारण तुम्ही तर बघितलं पावसात भिजले, आणि हे छुन्नुक छुन्नुक हे जे आजचं सरप्राईज. येस येस, कसं वाटते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भाऊ गिफ्ट देतो पण ह्यावेळेस मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिले. माय द वे व्यायाम पण थोडा थोडा चालू आहे, लवकरच तुम्ही पण कमी होणार आहे, संध्याकाळची वेळ आहे, थोडंसं बाहेर हे गेलं. ए लेकरा जा ना. अरे कशाला नाव घेतो माझ्या कॅमेऱ्याचं, तू काय करायचंय तुला बोल. खालीच गेली होती ना मग, नको नको जाऊ शोला शोला खाल, नको ना जाऊ ना मागे खाली. याच्यासाठी उठवलं का तुला, याच्यासाठी उठवलं का तुला. हा बाबाकडे अशाला जोडत आली बरं का, लागल तिला. दुसऱ्यांदा केस सुकवते मी आता, हे सकाळचे वेगळे पावसातून भिजून आले तेव्हा बिलकुल पण एक सेकंड टाइम नाही भेटला. आता म्हणजे 3:30-4:30 स्वयंपाकाला लागून पण आत्ता जेवण नाही नाही बेडरूम लागली. तर हा होता माझा साधा आणि सिम्पल डे, त्यात काही काही टिप्स मी ॲड केल्यात, तुम्हाला कशा वाटतात कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बट टाईम टू टाईम आपल्या वेळेच्या वेळेत कामं जर केले तर बरेच फायदेशीर होतात. व्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कशावर बघायला आवडेल ते सुद्धा सांगा मला, तर मी नक्कीच प्रयत्न करेल. थँक्यू सो मच, बाय बाय.